आताची सर्वात मोठी बातमी हाती येते. कराड पालिकेसमोर पत्रकारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून हे आंदोलन केल्याचं समजत आहे. त्याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सकलेत मुलानी ऑनलाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल सकलेत? गेले 2 दिवसापूर्वी कराड नगरपालिकेमध्ये एक वार्षिक सभा होती आणि या सभेमध्ये ज्या यशवंतराव चव्हाण जे आहेत त्यांच्या कमानीचं उद्घाटन होतं. त्या उद्घाटनात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि त्याच कमानीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव वगळण्यात आलं होतं. अशाच पद्धतीने एका नगरसेवकाने काँग्रेसच्या जे राजेंद्र माने करून आहेत त्यांनी सभागृहात मुख्याधिकाऱ्यांना जा विचारला होता. त्यांनी खोटं बोललेलं आहे. हे वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये बातम्या आल्या होत्या ते खोटे आहेत. अशा पद्धतीने तिने उडवाउडवीचे उत्तर दिलेले. त्यांना जा विचारायला पत्रकार त्यांच्या कॅबिनमध्ये गेले होते पण त्यांनीही पण खोटं बोललेलं आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने खोटं बोलणं कितपत योग्य आहे. नागरिकांनी त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. पत्रकारांनी आज कराड नगरपालिकेच्या पायऱ्यावर बसून या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील केलं होतं केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की प्रत्येक नागरिक म्हणतात हे खोटं बोलतात. कुठलंही काम व्यवस्थित केलं जात नाहीये. वेळेवर नगरपालिकेत येत पण नाहीये. मग दुसरी अशा पद्धतीने सगळा त्या मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा कारभार चालू आहे नगरपालिकेमध्ये. धन्यवाद सकलेन दिलेल्या माहितीबद्दल. तर कराड पालिकेत पत्रकारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका पत्रकारांनी घेतली आहे.